सर, अधिवेशनातला आजचा खरं तर पहिला दिवस आहे. आपण मोठा संघर्ष करून आता अधिवेशनात आलेला आहात. पक्ष म्हणून आता आपल्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत? जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सध्या सत्तांतरावरनं विरोधक हे भांडताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील का? काय वाटतं आपल्याला? नाही, निश्चितच ही फार मोठी संधी मला आज या विधिमंडळामध्ये काम करण्याची मिळते आहे. आणि जसं शाळेतला पहिला दिवस असतो तशीच काहीतरी माझी मनाची अवस्था आहे. संमिश्र अशा भावना आहेत. आणि जनतेचे कामं महाराष्ट्रातील युवकांचा आवाज बनून या ठिकाणी विधिमंडळामध्ये कशा पद्धतीने मी मांडू शकतो याचा माझा प्रयत्न राहणार आहे. नाशिक विभाग उत्तर महाराष्ट्रातील जे विकासाचे कामं आहेत, प्रलंबित जे प्रश्न आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शनसारखे जे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न मांडण्याचा मी प्रकर्षाने सकारात्मकपणे प्रयत्न करणार आहे. मी सांगितलं त्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांच्या जे ऑलरेडी सरकारी नोकरीमध्ये आहे त्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न आहे. त्यांच्या मेडिक्लेम कॅशलेस या पद्धतीने त्यांना मेडिक्लेम फॅसिलिटी मिळाली पाहिजे ही माझी प्रकर्षाने मागणी आहे. त्याचबरोबर जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांच्यासाठी सरकारी जागा भरती हा एक प्रामुख्याने मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर औद्योगिकरणाचा जर समतोल साधला गेला आणि सगळ्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये जर समान प्रकारे जर उद्योगधंदे जर जाऊ शकले तर निश्चितच त्या मुलाला नोकरीनिमित्ताने पुण्या मुंबईला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. हा मुद्दा मी प्रकर्षाने मांडणार आहे. एकंदरीत नामांतरांच्या मुद्द्यावरून वाद चालू आहे, पण तुम्ही आता नाव बदलून आता नगर ठेवा अशी मागणी केली जाते. मला महापुरुषांचे महामानवांचे नावं देऊन त्याच्यातून प्रेरणा मिळून पुढच्या पिढीला जर त्याच्यातून काही विचार मिळणार असतील तर त्याचं मी स्वागतच करेल. परंतु फक्त नाव बदलल्याने विकास होणार होईल असं मला वाटत नाही. त्यामुळं सरकारने नावं बदलत असतानाच त्या जिल्ह्यामध्ये भरीव असं काय काम ते करणार आहेत या देखील याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे.